बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। इंग्लिश फॉर स्टँडर्ड 3 इयत्ता 3 विषय इंग्लिश। आजचा आपला टॉपिक आहे अपोजिट्स। अपोजिट्स म्हणजे विरुद्ध। अपोजिट्स म्हणजे विरुद्ध। विरुद्ध अर्थाचे शब्द आज आपण पाहणार आहोत। ओके, समानार्थी शब्द असतात आणि काही विरुद्ध अर्थी शब्द असतात। तर विरुद्ध अर्थाचे शब्द आपण पाहणार आहोत आणि विरुद्ध अर्थ शब्दांनी रिकाम्या जागा भरणार आहोत। तसेच मी काही तुम्हाला नवीन विरुद्धार्थी शब्द देईन, त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करून नवीन सेंटेन्सेस तयार करायची आहे। ओके, चला तर पाहूया अपोजिट्स। आज आपण पाहूया अपोजिट्स, विरुद्धार्थी शब्द अपोजिट्स। अपोजिट्स Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Okay? दिलेले शब्द वाचा, मग दिलेलं वाक्य पूर्ण करा आणि पूर्ण केल्यावर ते तुमच्या वहीमध्ये लिहा। Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Okay? You can see A elephant, an elephant and a mouse. An elephant and a mouse. Elephant is big, mouse is small. Elephant is big and the mouse is small. So, this big and small are opposite words. Big and small are opposite words. Big म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत। बिग अपोजिट स्मॉल। आता आपण वाक्य वाचून गाळलेली जागा भरूया। द एलिफंट इज बिग बट द माऊस इज स्मॉल। राईट, द एलिफंट इज बिग बट द माऊस इज स्मॉल। आता पहा चित्राचा उपयोग करून आपण वाक्य तयार केली आहेत। द एलिफंट इज बिग बट द माऊस इज स्मॉल। नेक्स्ट, रीड द वर्ड्स देन कंप्लीट द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक। शब्द वाचा, मग वाक्य पूर्ण करा आणि ते तुमच्या वहीमध्ये लिहा। ओके, टॉल शॉर्ट, टॉल शॉर्ट, टॉल शॉर्ट, शॉर्ट टॉल, शॉर्ट टॉल, टॉल शॉर्ट। टॉल आणि शॉर्ट हे विरुद्धार्थी शब्द आहे। द फर्स्ट ट्री इज टॉल, द फर्स्ट ट्री इज टॉल, बट द अदर ट्री इज short, but the other tree is short. The first tree is tall. पहिलं झाड आहे ते उंच आहे, पण दुसरं जे झाड आहे ते कसं आहे, short म्हणजे ठेंगण आहे, बुटक आहे, उंच ठेंगू, उंच बुटका। ओके ने, tall short, tall आणि short हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे। The first tree is tall, but the other tree is short. Other tree is short. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. शब्द वाचा, वाक्य पूर्ण करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा। ओके, इथे कोणते दोन शब्द दिले आहेत बघा, सॉफ्ट हार्ड।
soft, hard, soft, hard, hard, soft, hard, soft, hard, soft, soft आणि hard हे विरुद्धार्थी शब्द आहे. Soft म्हणजे मऊ, hard म्हणजे कठीण. ओके, सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कठीण. सॉफ्ट हार्ड. द पिंक चेअर इज सॉफ्ट. द पिंक चेअर इज सॉफ्ट. पिंक खुर्ची मऊ आहे, गुलाबी खुर्ची मऊ आहे. बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. बट द ब्राऊन चेअर इज हार्ड म्हणजे पिंक खुर्चीमध्ये बसलं तर खुर्ची मऊ मऊ लागते, पण ब्राऊन खुर्चीत बसलं तर ती खुर्ची कडक लागते, कठीण लागते. ओके, सॉफ्ट हार्ड, सॉफ्ट हार्ड, हार्ड सॉफ्ट, हार्ड सॉफ्ट. हार्ड आलं तुम्हाला परीक्षेमध्ये तर तुम्ही उत्तर लिहायचं आहे सॉफ्ट. सॉफ्ट आलं तर त्याचं उत्तर लिहायचं आहे हार्ड. द पिंक चेअर इज सॉफ्ट बट द ब्राऊन चेअर इज hard. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. शब्द वाचा, मग वाक्य पूर्ण करा आणि पूर्ण केलेली वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. शब्द आणि वाक्य दोन्ही तुम्हाला वहीत लिहायचं आहे. ओके, हॉट कोल्ड, हॉट cold, hot, cold, cold, hot, cold, hot, cold, hot. Tea is hot. चहा गरम आहे, but ice cream is cold. Ice cream कसं आहे, गार आहे, हो ना. Hot म्हणजे गरम, cold म्हणजे गार, थंड. Okay, hot, cold, hot, cold, hot, cold, cold, hot, cold, hot, cold, hot. Tea is hot, but ice cream is cold. But ice cream is cold. Okay, शब्द वाक्य सगळं तुम्हाला नोटबुक मध्ये म्हणजे वही मध्ये लिहायचं आहे. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Okay, शब्द वाचा, वाक्य पूर्ण करा आणि मग ती वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. Okay, clean, dirty, clean, dirty, clean, dirty, dirty, clean, dirty, clean, dirty, clean. The red shoes are clean. लाल शूज आहेत, लाल बूट जे आहेत ते स्वच्छ आहे. But the blue shoes are dirty. Blue shoes are dirty. The red shoes are clean. लाल रंगाचे बूट जे आहेत ते स्वच्छ आहेत. The red shoes are clean. But the blue shoes are dirty. But the blue shoes are dirty. Clean, dirty, clean, dirty, clean, dirty, dirty, clean, dirty, clean, dirty, clean. The red shoes are clean, but the blue shoes are dirty. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. शब्द वाचा, शब्दांच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करा आणि पूर्ण केलेली वाक्य आणि शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके, वेट ड्राय, शब्द वाचूया पहिले. वेट ड्राय, वेट ड्राय, वेट ड्राय, ड्राय वेट, ड्राय वेट, ड्राय वेट. वेट म्हणजे ओले, ड्राय म्हणजे सुके, ओले सुके, सुके ओले. वेट ड्राय, ड्राय वेट. द ब्लू शर्ट इज वेट.
ब्लू कलर चा शर्ट आहे ते वेट म्हणजे ओला आहे, बट द येलो शर्ट इज ड्राय, बट द येलो शर्ट इज ड्राय। ब्लू शर्ट आहे ते ओला आहे, पण येलो शर्ट आहे ते ड्राय म्हणजे सुका आहे। ओके, रीड द वर्ड्स देन कंप्लीट द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक। द ब्लू शर्ट इज वेट, but the yellow shirt is dry, wet, dry, dry, wet, wet, dry, dry, wet. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. शब्द वाचा, ते वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करा आणि शब्द आणि वाक्य वहीमध्ये लिहा. ओके, रफ स्मूथ, रफ स्मूथ, रफ स्मूथ, रफ स्मूथ, स्मूथ रफ, स्मूथ रफ, स्मूथ रफ। रफ म्हणजे खडबडी आणि स्मूथ म्हणजे गुळगुळी। ओके, रफ म्हणजे खडबडी, हाताला रफ लागतंय, खरखरीत लागतंय, रफ आहे, खडबडीत आहे, स्मूथ आहे म्हणजे छान गुळगुळीत आहे। ओके, दोन दगड दाखवलेत बघा, ग्रे कलरचा ब्लॅक कलरचा दगड आहे तो कसा आहे, रफ म्हणजे खडबडीत आहे, पण पांढरा स्टोन जो आहे संगमरवरी तो कसा आहे, स्मूथ, मऊ, गुळगुळीत आहे, मऊ नाही गुळगुळीत। ओके, रफ स्मूथ, स्मूथ रफ, रफ स्मूथ, स्मूथ रफ, रफ स्मूथ, स्मूथ रफ। द ब्लॅक रॉक इज रफ, बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ। द ब्लॅक रॉक इज रफ, काळा दगड जो आहे तो खडबडीत आहे, बट द व्हाईट स्टोन, पण जो छोटा पांढरा दगड आहे तो मात्र स्मूथ म्हणजे गुळगुळी आहे। द ब्लॅक रॉक इज रफ, बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ। रीड द वर्ड्स देन कंप्लीट द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक। शब्द वाचा, शब्दांच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करा आणि शब्द आणि वाक्य वही लिहा। यंग ओल्ड, यंग ओल्ड, यंग old, old young, old young, old young. Gaurav is young, Gaurav tarun ahe, but the grandfather is old, pan aaple aajoba ata vriddha zale ahet, matare ahet, right? Young, tarun, old, matare, old young, old matare, young tarun, tarun matare, matare tarun, young, old, old, young. Gaurav is young, but his grandfather is old. But his grandfather is old. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Shabda vacha, shabdancha sahayane vakya purna kara, ani shabda ani vakya tumcha vahi लिहा। फॅट थिन, फॅट थिन, फॅट थिन, थिन फॅट, थिन फॅट, थिन फॅट। द फर्स्ट कॅट इज फॅट, पहिली कॅट जाडी आहे, बट द अदर कॅट इज थिन, पण दुसरी कॅट आहे ती थिन म्हणजे बारीक आहे, जाड बारीक, जाड बारीक। Fat, thin, fat, thin, barik, zaad, barik, zaad, thin, fat, thin, fat. The first cat is fat, but the other cat is thin. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Long, short. Long, short, long,
short, short, long, short, long, short, long. The pink pencil is long. Pink pencil lamba hai. But the blue pencil is short. पण ब्लू रंगाची पेन्सिल निळी पेन्सिल छोटी आहे शॉर्ट आहे छोटी आहे लॉन्ग लांब शॉर्ट छोटी किंवा आखूड आपण मराठीमध्ये लांबच्या विरुद्ध आखूड म्हणतो इथे शॉर्ट म्हणजे छोटी ओके लॉन्ग शॉर्ट मोठी लहान लॉन्ग म्हणजे लांब आणि शॉर्ट म्हणजे आखूड शॉर्ट लॉन्ग The pink pencil is long, but the blue pencil is short. Okay? Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Read the words, शब्द वाचा, शब्दांच्या सहाय्याने वाक्य पूर्ण करा आणि शब्द आणि वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. New, old, new. ओल्ड मगाशी पण आपण ओल्ड हा शब्द बघितला तेव्हा होता यंग ओल्ड ओके तरुण म्हातारी आता आहे न्यू ओल्ड नवीन जुनं जुन्यासाठी पण आपण ओल्ड हा शब्द वापरला आहे ओके न्यू ओल्ड न्यू ओल्ड न्यू ओल्ड ओल्ड न्यू ओल्ड न्यू ओल्ड न्यू न्यू म्हणजे नवीन ओल्ड म्हणजे जुने नवीन जुने नवीन जुने जुने नवीन जुने नवीन द रेड बॅग इज न्यू बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड द रेड बॅग इज न्यू बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड रीड द वर्ड्स देन कंप्लीट द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक pretty ugly म्हणजे सुंदर ugly म्हणजे कुरूप आपल्या मराठीमध्ये आपण शब्द वापरतो कुरूप म्हणजे घाणेरड pretty ugly pretty the pink mask is pretty pink mask ekdam sundar ahe but the green mask is ugly it's not pretty it's ugly baga tyachade bagunus tumhala kalte ki to kiti ghanreda mask ahe ho na the pink mask is pretty but the green mask is ugly pretty ugly ugly pretty Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. Strong, weak, strong, weak, strong, weak, strong, weak, strong, weak, strong, strong म्हणजे मजबूत weak म्हणजे अशक्त okay? स्ट्रॉंग म्हणजे मजबूत वीक म्हणजे अशक्त स्ट्रॉंग वीक स्ट्रॉंग द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग अ मॅन विथ रेड बनियन इज स्ट्रॉंग बट द अदर मॅन इज वीक द मॅन विथ ब्ल्यू बनियन इज वीक The man with red banyan is strong, but the man with blue banyan is weak. Strong, weak, strong, weak. Weak, strong, weak, strong. Read the words, then complete the sentences and copy them in your notebook. शब्द वाचा, ते वाक्यात लिहा. आणि शब्द आणि वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा ओके फास्ट स्लो
फास्ट स्लो फास्ट फास्ट म्हणजे वेगाने स्लो म्हणजे हळू फास्ट स्लो स्लो फास्ट द रॅबिन इज द रॅबिट इज फास्ट रॅबिट रन्स फास्ट द रॅबिट इज फास्ट बट द टॉर्टॉइज इज स्लो बट द टॉर्टॉइज इज स्लो द रॅबिट इज फास्ट ससा खूप वेगात धावतो बट द टॉर्टॉइज स्लो पण टॉर्टॉइज एकदम हळूहळू चालत फास्ट स्लो स्लो फास्ट ओके आता आपण पुस्तकातले सगळे शब्द पाहिले आता आपण वेगळे शब्द पाहूया आणि पहा मी वेगळे वेगळे नवीन नवीन शब्द आता तुम्हाला दाखवणार आहे त्यातल्या फक्त एकाचाच मी तुम्हाला वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे बाकीचे सर्व जे शब्द आहेत यांचा तुम्ही स्वतः वाक्यात उपयोग करायचा आहे वहीत लिहायचा आहे आणि क्लास टीचरकडून तपासून घ्यायचा आहे हा तुमचा होमवर्क आहे ओके याच्या पुढे जे शब्द येतील या शब्दांचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे सोपे सोपे शब्द आहे हा चित्र बघूनही तुम्ही वाक्य तयार करू शकता जसं आता बघा गो आणि स्टॉप हे दोन शब्द तुम्हाला दिलेले आहेत दे आर अपोजिट वर्ड्स गो स्टॉप गो स्टॉप गो स्टॉप स्टॉप गो स्टॉप गो स्टॉप गो ओके बघा एक ग्रीन सिग्नल आहे एक रेड सिग्नल आहे ग्रीन सिग्नल सेज गो बट रेड सिग्नल सेज स्टॉप केला आपण वाक्यात उपयोग किती सोपा आहे बघा द ग्रीन सिग्नल सेज गो बट रेड सिग्नल सेज स्टॉप राईट आता पुढचे शब्द पाहूया पहा चित्राकडे पहा आणि ओळखा कोणते शब्द आहेत नाईट डे नाईट डे नाईट डे 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 नाईट डे नाईट डे नाईट आता ह्याचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे जसं यू कॅन से There is the sun in the sky at day, but there is moon in the sky at night. हे पण तुम्ही लिहू शकता ओके डे अँड नाईट पहा बरं फुल ग्लास एम्प्टी ग्लास फुल ग्लास एम्प्टी ग्लास एम्प्टी म्हणजे रिकामा फुल म्हणजे भरलेला ओके फुल ग्लास एम्प्टी ग्लास फुल ग्लास एम्प्टी ग्लास फुल ग्लास एम्प्टी ग्लास ग्लास इज फुल ऑफ ज्यूस बट व्हेन आय ड्रिंक इट इट बिकम एम्प्टी ग्लास बिकेम एम्प्टी यू कॅन राईट जसं तुम्ही हे वाक्यात उपयोग करू शकता की ग्लास वॉज फुल ऑफ ज्यूस बट व्हेन आय ड्रिंक द ज्यूस glass became empty sit stand वाक्यात तुम्ही उपयोग करायचा आहे ओके चित्र बघा आणि चित्र सोडून तुम्ही स्वतःच्या मनाचा सुद्धा वाक्यात उपयोग करू शकता Second one, high, low, high, low. First mountain is very high, but another mountain is low. High, low, high, low, high, low. Sit, stand, high, low, low, high, stand, sit. Warm, cool. Warm, cool. वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्ही स्वतः चित्र पहा चित्रावरून तुम्हाला आयडिया येणार आणि तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे Warm, cool. Warm, cool.
warm, cool, cool, warm, cool, warm, cool, warm. Closed, open, closed, open. What is closed and what is open? The book in monkey's hand. First book is closed, another book is open. Closed, open, open, closed, open, closed, open, closed. Asleep, awake, asleep, awake. Asleep म्हणजे झोपले आहे. Awake म्हणजे जागे झाले, उठले. ओके, वाक्यात उपयोग करायचा asleep, awake, awake, asleep, awake, asleep, awake, asleep. Same, different. Red apples are same, but the green apple is different. Same, different. Same, different. Same, different. Different, same. Different, same. Different, same. Start, finish. Start, finish. Start, finish. Priya, start a picture and soon she finish it. Priya, start a picture and soon she finish it. Start, finish. Finish, start. Finish, start. Finish, start. Many, few. Many, few. Few, many. Few, many. Many, few. Few, many. In, out. In, out. Out, in. Out, in. In, out. Out, in. Bye-bye, children. Take care. Be safe. Have a nice day.